संकोच अधगामी करायचा, म्हणजे खाली पाहून करायचा. आणि परमार्थ करताना परमार्थ करणारे आणि परमार्थ हा ऊर्ध्वगामी करायचा, म्हणजे वर पाहून करायचा. वर पाहून करायचा म्हणजे असं आभाळाकडे पाहून नाही करायचा. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, कारण ज्या एका शब्दाचे दोन अर्थ निघतात त्याला व्याकरण परिभाषेमध्ये श्लेष अलंकार म्हणतात. आणि ऐकणाऱ्याची जबाबदारी आहे कीर्तनकाराने सांगितलेला शब्द आणि त्या शब्दाचा योग्य अर्थ ग्रहण करणं ही ऐकणाऱ्याची जबाबदारी आहे. कारण आपल्या मराठी भाषेत शब्दच असे आहे की एका एका शब्दाचे खूप खूप अर्थ निघतात. आता किती शब्द सांगायचे ऐका. पहिले एकत्र कुटुंब पद्धती होती, महिला मंडळ होते की नाही, एकत्र कुटुंब पद्धती होती. सध्या महाराष्ट्राला काही रोग आला कुणाष्टव की एकत्र राहिलाच नाही म्हणतात. मुलगी पाहायला गेलं तरी ती म्हणते एकुलते एक असेल तर लग्न करेल. मग ज्याचे दोन आहे त्याने एक काय म्हसोबाला सोडायचं का? एकत्र कुटुंब पद्धती बंद झाली दादा. पण एकत्र कुटुंब पहिले लोक एकत्र कुटुंबात मुलगी द्यायची का बरं द्यायचे? एकत्र कुटुंबामध्ये संस्कार रुजलेले असायचे, एकत्र कुटुंबामध्ये दबाव असायचा, एकत्र कुटुंबामध्ये संस्काराची जोपासना असायची, म्हणून एकत्र कुटुंब पद्धती होती. ऐका, मी शब्द सांगते फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका. असं 45 लोकांचं एकत्र कुटुंब होतं, फार मोठं कुटुंब. आणि त्यातली सासू मोठी कडक होती. आणि सध्या सासूने कडक असणं काळाची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? सध्याच्या सासा कशा आहे माहिती का बाबा? नवरी आली घरामध्ये सुनबाई की पार तिला लाडात घेता इतके लाड करतात आणि मग ती डोक्यावर मिळी वाटायला लागली की मग अख्ख्या जीवना जगाला गाराणे सांगत फिरतात. ऐका, आई होता आलं पाहिजे, सासू म्हणे स्ट्रिक्ट सुद्धा वागता आलं पाहिजे. सासू म्हणून तुम्हाला शिस्तीत सुद्धा कडक सुद्धा वागता आलं पाहिजे. तेव्हाच्या सासा कडक होत्या, सासू मोठी कडक होती. 75 लोकांचं 45 लोकांचं कुटुंब होतं. आणि एवढं मोठं कुटुंब असताना सासूने सगळ्या सुनांना बोलवून घेतलं आणि सगळ्या सुनांना सांगितले बघा बाहेरचे सगळे कामं तुम्ही करायचे, पाणी तुम्ही भरायचं, भांडे तुम्ही घासायचे, झाडलोट तुम्ही करायची, सगळं तुम्ही करायचं, पण स्वयंपाक मी करणार. का बरं? माझ्या मुलांना फक्त माझ्या हातचं आवडतं, स्वयंपाकाच्या भानगडीत तुम्ही पडायचं नाही. आता सासूचं सगळ्यांना ऐकावं लागलं. सगळ्या सुना बाहेर कामाला गेल्या आणि सासूने स्वयंपाक करायला सुरुवात केली. आता 45 लोकांना भाजी शिजत टाकली. महिला मंडळ, एवढ्याशा पातीलेत भाजी असेल का? भलं मोठं पातील, भाजी शिजली, भाजी उकळली, भाजीचं पातील असं पकडलं आणि बाजूला ठेवलं आणि भाकरी थापायला सुरुवात केली. ती नवीनच आलेली सुनबाई, तिच्या वाट्याला काही काम नव्हतं म्हणून ती सासूपशी बसली. सारखी भाजीकडे पाहायची, भाकरीकडे पाहायची, भाजीकडे पाहायची, भाकरीकडे. तिने उभ्या आयुष्यात कधी एवढी भाजी पाहिली नव्हती ना, पण ती सारखी भाजीकडे पाहायची, भाकरीकडे पाहायची. सासूबाई म्हटली, का ग, काय माझ्या तोंडाकडे पाहते? तुला काही काम नाही का? ती म्हणली, आत्या, काम तरी काय करू, ते तरी सांगा. आत्या म्हटल्या, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी म्हणून शेंगदाणे घे आणि भाजीत बस. काय सांगितलं तिला? हा उशिरा का होईना करण लावून घेत चला. हा, तिनं शेंगदाण्याचा डबा घेतला महाराज डबा आणि ती उकळलेली भाजी शिजलेली तिच्यात जाऊन बसली. भाजलीन काय पाहता तुम्ही? शेंगदाणे घे आणि भाजीत बस. म्हणजे उकळत्या भाजीत बस का? नाही, त्याचा योग्य अर्थ ग्रहण केला पाहिजे की नाही. असे किती शब्द आहेत काय सांगू तुम्हाला? ऐका ना, इतके शब्द, इतके शब्द आहे. वास्तविकता सगळे वर्गामध्ये विद्यार्थी बसले आणि बसल्याबरोबर सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितले, बघा मुलांना उद्या सकाळी सगळ्यांनी येताना म्हशीवर निबंध लिहून आणायचा. काय सांगितलं? हा, सगळे विद्यार्थी गेले घरी, प्रत्येकाने प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे लिहिलं. म्हशीला चार पाय असतात, म्हैस दूध देते, दुधापासून दही ताक तूप हे सगळं बनतं. सगळे विद्यार्थी वर्गात आले, सगळे बसले. सरांनी सगळ्यांना विचारलं, अरे सगळ्यांनी निबंध लिहिला का? सगळे म्हटले, हो सर, आम्ही सगळ्यांनी निबंध लिहिला. पण एक कोपऱ्याला बसलेले विद्यार्थी होतं, ते म्हणलं, सर मी नाही लिहिला. आता ते कोपऱ्यालाच बसलेलं होतं, कारण कोपऱ्याला बसणारे मठ्ठडच असतात. म्हणजे मागं नका पाहू तुम्ही, मी कीर्तनातलं नाही, मी वर्गातलं सांगते. कीर्तनात कोपरा पाहून कोण बसतं माहिती का? प्रल्हाद महाराज. ज्याला तंबाखू मळायची ते कोपरा पाहत, ज्याला मोबाईलचं व्हॉट्सअप पाहायचं आहे ते कोपरा पाहून बसतं, बाकी पुढे येऊन बसत असतात. पण ऐका ना, ते कोपऱ्याला बसलेलं आणि बसल्याबरोबर सर त्याच्याकडे गेले, त्याला विचारलं, का रे निबंध लिहिला का? ते म्हणलं, नाही लिहिला सर. अरे पण का नाही लिहिला? सगळ्यांनी निबंध लिहिला, तू का नाही लिहिला? ते म्हणलं, त्याचं काय ना सर, असं झालं. म्हणे, कसं झालं? तो म्हणलं, वही घेतली, पेन घेतला आणि निबंध लिहायला म्हशीवर बसलो, म्हैस उधाळली, लिहिता चालत नाही. ऐका, म्हशीवर निबंध लिहून आणा, याचा अर्थ म्हशीवर बसून लिहून आणा का? योग्य अर्थ ग्रहण केला पाहिजे की नाही? किती शब्द सांगू तुम्हाला? ऐका, माझ्याकडे फार शब्द आहे. सांगायला गेलं तर पहाटे 4 वाजेल. काय झालं? जावयाला सासूबाईने निमंत्रण दिलं, जावई बुवा खूप दिवस झाले जेवायला आले नाही, या जरा जेवायला. आता जावयाला जेवायला तुम्ही बोलवलं,
मी वारकऱ्याचं सांगते, बाकीच्यांचं सांगत नाही, शाकाहारी लोकांचं सांगते. तुम्ही जर एखाद्या प्रमुख पाहुण्याला जेवायला बोलवलं तर काय करता तुमच्याकडे? वा, पुरणाचा स्वयंपाक करतो. हा, मी शाकाहारी म्हटले म्हणून जरा वेगळं आहे. ऐका, वास्तविकता पुरणपोळी करतो. सासूबाई म्हटली, जावई खूप दिवसाने येतात, सुनबाईला सांगितलं पुरणाचा स्वयंपाक करू, तू एक काम करायचं, मी एक काम करते, मी सार करते, भात करते, कुरडया तळते, भजे तळते, सगळं मी करते, तू फक्त एक काम कर, एवढं पुरण घे आणि वाटून दे. काय सांगितलं तिला? हा, तिनं घेतलं. अर्धा तास झाला, एक तास झाला, काही येईना. सासूबाई म्हणे, सुनबाई पुरण आणा. ती म्हणली, आत्या वाटून दिलं. अग हो, वाटलं तेच आण. ती म्हणली, आत्या वाटून दिलं ना. आत्या म्हणली, कसं वाटलं? ती म्हणली, बाहेर गेले, गल्लीतले सगळे मुलं बोलवले, सत्यनारायणाच्या प्रसादासारखं वाटलं. आता महाराज मला सांगा, पुरण घेऊन वाटून दे, याचा अर्थ गल्लीतल्या मुलांना वाट का? नाही, शब्दशः अर्थ काढायचा नाही. असे खूप शब्द आहे, पण ऐका, प्रपंच अधोगामीन, परमार्थ वरती पाहून करायचा. म्हणजे कसा करायचा आहे का? आपलं जे चाललंय ना महाराज, सगळं उलट चाललंय. उलट आपण प्रपंचामध्ये वरती पाहतो आणि परमार्थामध्ये खाली पाहतो. तुम्ही बघा, व्यवस्थित पहा. प्रपंचामध्ये वरती पाहतो आणि परमार्थामध्ये खाली पाहतो. प्रपंचात वरती पाहतो म्हणजे काय? त्याचं एवढं सगळं कमवलं मी कधी कमवील, त्याने जमीन घेतली मी कधी घेईल, त्याने बंगला बांधला मी कधी बांधेल, त्याने गाडी घेतली मी कधी. याला म्हणतात प्रपंचात वरती पाहणे. पण ऐका ना, प्रपंचामध्ये तुम्ही कितीही वरती पहा आणि कसाही प्रपंच करा, तरी आजवर कुणाचा प्रपंच पूर्ण झाला नाही तर आपला काय होणार आहे? काय होणार आहे आपला प्रपंच? 100 वर्षात नाही होत दादा प्रपंच पूर्ण. ऐका, भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये ययाती राजाची गोड कथा आली. तुम्ही जर